आज खूप उशीर झाला ना याला, इथेच म्हटलं की एकत्र बसून जेवूयात आपण म्हणून थांबलो होतो. सानिया जेवायला वाढू. काय वाढू? काय वाढू म्हणजे? म्हणजे तुमच्यासाठी जेवण बनवलंच नाही आम्ही. आम्ही फक्त आमच्या पुरतं जेवण बनवलेलं होतं आणि ते संपलं आता. व्हॉट वॉज दॅट वर्ड? काय हो आई, तुम्ही नेहमी म्हणायचं बघा काय ते. यस राईट, आश्रित. आश्रित ना आता आम्ही तुमचे आश्रित राहिलो ना तुम्ही आमचे आश्रित आहात. आता आपल्या दोघांचे हात दगडाखाली आहेत, सो वी आर इक्वल ना. त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी जेवण बनवेन आणि मग ते वाढेल असं काही माझ्याकडून एक्सपेक्ट करू नका. पण राज, तुला हवं असेल तर फोन करू का मी कावेरीला आता आणि तिला सांगते सगळं की कावेरी ये ग बाई इथे, बघ तुझा राज कसा उपाशी बसलाय, तू मोहितांच्या घरची सून आहेस, खर तर इथे येऊन हे सगळं तुला करायला हवं, ब्ला 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 ब्ला. हा पण फोन करायला हरकत नाहीये तशी. अगं कावेरी दे की लवकर जेवायला, भूक लागली कधी मस्त सांगते, तू अजून आलीच नाहीये, दे बरं पटापट. हा बोल राज. हा वैद्य ऐक ना, उद्या कावेरीला हॉस्पिटलला घेऊन जायचंय. मगाशी मी तिला फोन केला होता पण नेमकं हेच बोलायचं राहून गेलं. नाही नाही मी तिला उद्या घेऊन जाईन ना संध्याकाळी. काय झालंय रे? मग अशी विचारलं तर नाही म्हणाली आणि आता आरडा ओरडा करते दे पटकन दे पटकन म्हणून. घे आता. हो घेते. बरं वैद्य ऐक ना, मला एक विचारायचंय तुला. मी त्याच काय करू ग? अगं संध्याकाळी सुद्धा इथपर्यंत माझा पाठलाग करत आला ग. कावेरी काहीतरी बोलते ऐक. बरं आला तो आला, कारण काढून चहा पिऊन गप्पा मारून गेला आणि एवढंच नाही हा घरी गेल्यानंतरही मला परत फोन करून त्रास दिला. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.